यस, हे आहे राधानगरी धरण। राधानगरी धरण अजून आपोआप दरवाजे पण उघडतात ना आपोआप याचे। बराच दूरवरचा परिसर आहे राधानगरी धरणाचा। हे बघा सुंदर असं राधानगरी धरण। निसर्गाच्या सानिध्यामध्ये राधानगरी धरणावर आणि तुम्हाला दाखवते आहे राधानगरी धरण। काचा लावायचा का? हा म्हणजे मी आहे राधानगरी धरणावर आणि या राधानगरी धरणाचे स्वयंचलित जे दरवाजे आहेत हो असं एक आधुनिक धरण महाराजांनी बांधून ठेवलेलं आहे या लक्ष्मी तलावावर की त्याचं अशा पद्धतीने स्वयंचलित दरवाजा आहे। गेट नंबर 1, 2, 3, 4, 5, 6 दरवाजे आहेत। सात गेट आहेत आणि हे धरण जेव्हा भरतं तेव्हा हे धरण भरल्यानंतर ऑटोमॅटिक दरवाजे हे होतात। सुंदर असं धरण हे बघा। सुंदर असं धरणाचा परिसर इकडे पण आहे आणि राजश्री छत्रपती शाहू महाराज यांनी 100 वर्षापूर्वी खरं तर या धरणाचं कामकाज सुरू केलं। अजूनही जे उत्तम स्थितीमध्ये आहे आणि या धरणाची खासियत अशी आहे की या धरणाचे दरवाजे जे आहेत हे स्वयंचलित आहेत म्हणजे ऑटोमॅटिक आहेत आणि ह्या अशा पद्धतीने हे इकडे सगळा परिसर आहे। हे धरण भरल्यानंतर जवळपास सगळे दरवाजे जे आहेत ऑटोमॅटिक हळूहळू पाण्याच्या दाबामुळे उघडतात वगैरे। खूप सुंदर असा परिसर आहे। बघा मागे पण परिसर सुंदर आहे। आपण अगदी धरणाच्या शेवटच्या कॉर्नरला आलेलो आहोत आणि धरण भरत आल्यानंतर इकडे येतं। ओके चला अजून तुम्हाला दाखवते बरंच काही। खूप छान सुंदर असा कोल्हापूरचं राधानगरी धरण।